नमस्कार। ब्रोन मुंबई महानगर पालिका शिक्षण विभाग अंतर्गत सपोर्ट टू स्टेट या उपक्रमात मी स्वतः श्री गोविंद एकनाथ गुंजाळ, प्रशिक्षक मरोळ पोलीस कॅम्प मनपा उपरा मराठी शाळा अंधेरी पूर्व, आपले जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सन्माननीय अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे। आज जागतिक महिला दिन आणि आज या दिनाच्या निमित्ताने भारतातील कर्तृत्ववान महिलांचा परिचय करून आपण घेणार आहोत। आदि शक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू, जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छांनी आपण पुढे जात आहोत। महिलांनी स्वतःच्या हक्कांसाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो। दिनांक 28 फेब्रुवारी 1909 रोजी न्यूयॉर्क येथे महिला दिन जो आहे तो पहिला महिला दिन साजरा करण्यात आला। असं असलं तरी खरं पाहिलं तर सन 1910 आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला। 20व्या शतकाच्या सुरुवातीला स्त्रियांना मतदानाचा हक्क नव्हता। क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने सार्वजनिक मतदानाचा हक्क मिळविण्यासाठी संघर्ष करणे ही समाजवादी स्त्रियांचं कर्तव्य आहे अशी घोषणा केली। 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्क मध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रुटगर्स चौकात प्रचंड निदर्शन केले। 10 तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या। या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून संघर्ष केला आणि त्या प्रत्यर्थ 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारण्यात आला। आणि म्हणून या दिनाच्या निमित्तानं भारतातील काही कर्तृत्ववान महिला ज्या आहेत त्यांची माहिती आपण मिळविणार आहोत। पहिल्या महिला या ठिकाणी आहेत अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंग। भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच फाइटर पायलट, सुपरसॉनिक फाइटर जेट विमान उडवणाऱ्या महिला, पहिल्या पायलट भारतीय वायुसेनेतील फ्लाइंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी हिने MiG-21 बायसन हे लढाऊ विमान एकटीने उडवून एक नवा इतिहास रचला। 19 फेब्रुवारीच्या सकाळी अवनीने गुजरातच्या जामनगर लष्करी हवाई तळावरून उड्डाण केलं आणि ही मोहीम यशस्वी केली।
एकटीन लढाऊ विमान उडविणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मानही मिळवला. उडवलेले मिग-21 हे लढाऊ विमान जगातील सर्वाधिक लँडिंग आणि टेकऑफ स्पीड असणारी विमान आहे. 2016 मध्ये अवनी चतुर्वेदी, मोहना सिंग आणि भावना कांत या त्या तीन स्त्रियांना प्रथमच वायुसेनेत फाइटर पायलट बनण्यासाठी प्रवेश देण्यात आला होता. यानंतर इंदिरा गांधी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान. यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 झाला. अलाहाबादच्या नेहरू या प्रसिद्ध कश्मीरी ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचं शिक्षण अलाहाबाद, पुणे, मुंबई रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतन मध्ये, समरविल महाविद्यालयात ऑक्सफर्ड या ठिकाणी, त्याचबरोबर स्वित्झर्लंड येथे त्यांचं शिक्षण झालं. वयाच्या 12 व्या वर्षी चरखा संघ व मुला मुलींची वानर सेना त्यांनी स्थापन केली. 1947 रोजी श्रीमती इंदिरा गांधी यांनी महात्मा गांधीजी यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीतील दंगलग्रस्त भागात काम केलं. 16 मार्च 1942 त्यांचा विवाह फिरोज गांधी यांच्याशी झाला. 1959 ते 1960 या वर्षात या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या. 1964 ते 1966 दरम्यान माहिती व प्रसारण मंत्री होत्या. जानेवारी 1966 ते मार्च 1977 पर्यंत त्या पंतप्रधान होत्या. 14 जानेवारी 1980 मध्ये त्या पुन्हा पंतप्रधान झाल्या. 1972 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. 1972 मध्ये बांगलादेश मुक्ती करिता मेक्सिकन अकादमी पुरस्कार, तर 1971 मध्ये अमेरिकेच्या विशेष गैलक जनमत सर्वेक्षणानुसार जगातील सर्वात लोकप्रिय महिला म्हणून निवड करण्यात आली. त्यांची प्रमुख प्रकाशन आहेत द इयर्स ऑफ चॅलेंज 1966 ते 1969 च्या दरम्यानच, इयर्स ऑफ इंडेवर 1969 ते 1972 दरम्यान, इंडिया 1975 आणि इंडे 1979. यानंतर आपण पुढे जाणार आहोत. तिसऱ्या महिला आहेत कल्पना चावला. अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला. यांचा जन्म 17 मार्च 1962 करनाल हरियाणा राज्यामध्ये झालेला आहे. त्यांचा मृत्यू 1 फेब्रुवारी 2003 टेक्सास व अंतराळामध्ये झालेला आहे. भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला म्हणून त्यांचा मान आहे. डिसेंबर 1994 चावला यांनी अमेरिकेतील नासामध्ये 15 व्या अंतराळवीर समूहात निवड झाली. मिशन विशेषज्ञ म्हणून त्यांची STS-87 वर त्यांनी काम केलेलं आहे. अवकाशात त्यांनी 376 तास व 34 मिनिट प्रवास केला. 1982 पंजाब विद्यापीठातून एरोनॉटिकल अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली. 1984
अर्लिंगटन टेक्सास विद्यापीठातून एरोनॉटिकल उच्च अभियांत्रिकी शिक्षण घेऊन त्यांनी लोरॅडो विद्यापीठातून एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून 1988 मध्ये डॉक्टरेट मिळवली. आणि आपल्याला आदर्शवत त्यांचा एक सुविचार लक्षात ठेवण्यासारखा आहे आणि तो सुविचार आहे, मी विशिष्ट प्रदेशाचा देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ताऱ्यांकडे बघा, कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेले असता. अशा प्रकारचा त्यांचा हा आवडता सुविचार शालेय जीवनापासून त्या वारंवार मनामध्ये रुजवत होत्या आणि तशाच प्रकारचा अनुभव त्यांना आयुष्याच्या शेवटी आलेला आहे. त्यानंतर दुर्गाबाई कामत, पहिल्या भारतीय महिला अभिनेत्री, यांचा जन्म 1899 ला तर मृत्यू 17 मे 1997 ला. 19व्या शतकात महिलांना चित्रपटात काम करण्यास बंदी होती आणि त्यासाठी भारतीय सिनेमा सृष्टीचे पितामह दादासाहेब फाळके यांनी पहिली फिल्म राजा हरिश्चंद्र मध्ये महिला पात्रासाठी विचारणा केली, परंतु त्यावेळेस महिलांना चित्रपटामध्ये काम करण्यास बंदी होती आणि म्हणून राजा हरिश्चंद्र या त्यांच्या पहिल्या चित्रपटात महिलाची भूमिका पुरुषाने केलेली आहे. दादासाहेब फाळके यांनी दुसरी फिल्म काढली आणि त्या फिल्म मध्ये मोहिनी भस्मासूर 1913 ला ती फिल्म काढली आणि या फिल्म मध्ये दुर्गाबाई कामत यांनी पहिल्या अभिनेत्रीचा आविष्कार देवी पार्वती या रूपात सादर केला. म्हणजे देवी पार्वतीची भूमिका दुर्गाबाई कामत यांनी साकारली. त्याच चित्रपटामध्ये त्यांची मुलगी कमलाबाई गोखले यांनी सुद्धा काम केलं आणि त्यात मोहिनीची भूमिका त्यांच्या मुलीनं केली. दुर्गाबाई कामत यांचे नातू अभिनेते चंद्रकांत गोखले होत आणि त्यांच्याच वंशावळीतील आपल्या पिढीतील विक्रम गोखले, मोहन गोखले हे आहेत. यानंतर प्रिया सिंघन, भारतीय सैन्यात भरती होणाऱ्या पहिल्या महिला. 1993 मध्ये भारतीय सेनेत 25 महिलांच्या तुकडीत त्यांचा समावेश झाला होता. प्रिया सिंघन चेन्नईमध्ये अधिकारी प्रशिक्षण अकादमीमध्ये कॅडेट नंबर 1 म्हणून होत्या आणि भारतीय सैन्यात मेजर पदावर कार्यरत होत्या. हे मेजर पद लेफ्टनंट या पदापेक्षा खालचं जरी असलं तरी महिला म्हणून त्यांनी या पदावर त्यांची नियुक्ती झाली ही गौरवास्पद बाब होय. यानंतर पी व्ही सिंधू, ऑलिम्पिक मध्ये रौप्य पदकाची कमाई करणारी पहिली महिला. पुसारला व्यंकटा सिंधू ही एक भारतीय बॅडमिंटन पटू आहे. 2016 सालच्या रिओ दी जानेरो येथील उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये महिला एकेरी गटामध्ये तिने रौप्य पदक मिळवले. सिंधू ऑलिम्पिक स्पर्धामध्ये बॅडमिंटन मध्ये अंतिम सामन्यात पोहोचणारी भारताची पहिली खेळाडू. तसेच ऑलिम्पिक खेळात रौप्य पदक मिळविणारी पहिली महिला खेळाडू होय.
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळविणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे आणि त्यांना वेगवेगळे पुरस्कार देण्यात आले. त्यात 2013 ला अर्जुन पुरस्कार, 2015 ला पद्मश्री पुरस्कार, तर 2020 ला रावजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर आनंदीबाई गोपाळ जोशी, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर. त्यांचा जन्म 31 मार्च 1865 ला पुणे या ठिकाणी झाला आणि मृत्यू जो आहे तो 26 फेब्रुवारी 1887 ला पुणे या ठिकाणी. त्यांना आयुर्मान किती मिळालं याचा जरा तुम्ही विचार करा बाळांनो, पण या छोट्याशा आयुर्मानामध्ये सुद्धा त्यांनी भारतीय क्षेत्रामध्ये किंवा भारतामध्ये या ठिकाणी मोठं काम केलेलं आहे. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह वयाने 20 वर्षांनी मोठे असणाऱ्या श्री गोपाळराव जोशी यांच्या बरोबर झाला. त्यावेळेस लग्न फार लवकर होती. गोपाळराव मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील मूळ संगमनेर गावचे होते. गोपाळरावांनी यमुनाचे नाव लग्नानंतर आनंदीबाई ठेवले आणि हेच नाव पुणे कायम झाले. वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी एका मुलाला जन्म दिला, परंतु वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे ते मूल मृत्युमुखी पडलं. हाच त्यांच्या जीवनातला महत्वाचा टप्पा ठरला आणि डॉक्टर बनण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. आनंदीबाईंच्या वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत गोपाळरावांनी अमेरिकेत पत्रव्यवहार केला, पण वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा त्यांना ऍडमिशन मिळालं नाही. परंतु शिक्षण घेण्यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची अट त्यांनी लावली आणि या अटी सापेक्ष त्यांना प्रवेश मिळेल असं कळवण्यात आलं. परंतु ख्रिस्ती धर्म न स्वीकारता 1883 मध्ये विमेन मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हानिया येथे त्यांना प्रवेश मिळाला आणि त्यानंतर 1886 ला MD पदवी प्राप्त झाल्यानंतर त्या भारतात आल्या आणि वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. म्हणजे मुलांनो, एखादी घटना जी आहे ती आपणाला दिशा देणारी ठरू शकते असंच या ठिकाणी आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या जीवनामध्ये ही घटना घडली आणि त्यामुळेच त्या डॉक्टरी पेशाकडं वळल्या. त्यानंतर अदिती पंत, अंटार्क्टिकावर जर तुम्ही पाहिलं तर सर्व ठिकाणी बर्फच बर्फ. सूर्याचे पासून निघणारे अतिनील किरण जे आहेत ते तिथं पोचण्यास अडथळा निर्माण होतो हे आपण विज्ञानात अभ्यासले. ओझोन O3 हा थर त्या ठिकाणी प्रदूषणामुळे कमी होतोय आणि त्याचा परिणाम आपणा सर्वांना भोगावा लागत आहे. अशा या बर्फाच्छादित भागात अंटार्क्टिकावर जाणाऱ्या या पहिल्या भारतीय महिला हो. त्यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील नागपूर या शहरात झाला. आदिती पंत एक भारतीय समुद्र शास्त्रज्ञ आहे. 1883 मध्ये भारतीय अंटार्क्टिक कार्यक्रमाचा एक भाग म्हणून भूवैज्ञानिक सुदीप सेन गुप्ता यांच्या समवेत त्या अंटार्क्टिकाला भेट देणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत. यानंतर बचेंद्री
पाल या एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. 1994 साली त्यांनी जगातील सर्वात उंच शिखर सर केलं आणि भारत सरकारने 2019 साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. 23 मे 1984 ला जगातील सगळ्यात उंच शिखर एव्हरेस्ट हे सर केलं. त्या भारतातील पहिल्या गिर्यारोहक आहेत. त्यांचा जन्म 1954 मध्ये भारतातील उत्तराखंड राज्यातील गढवाल भागातील नागपुरी भागात झाला. त्यांना वेगवेगळे पुरस्कार मिळाले, त्यामध्ये पर्वतारोहण फाउंडेशन तर्फे गिर्यारोहण सुवर्ण पदक 1984 ला, 1984 ला पुन्हा पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला. उत्तर प्रदेश सरकारच्या शिक्षण विभागाद्वारे त्यांना सुवर्ण पदक 1985 ला मिळालं. 1986 ला अर्जुन पुरस्कार देण्यात आला. 1986 ला पुन्हा कोलकाता लेडीज स्टडी ग्रुप अवॉर्ड मिळाला. 1990 ला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद झाली. भारत सरकारतर्फे ऍडव्हेंचर अवॉर्ड 1994 ला देण्यात आला. उत्तर प्रदेश सरकार यश भारती सन्मान 1995 ला, हेमवंती नंदन बहुगुणा विद्यापीठाची PhD पदवी 1997 ला, तर मध्य प्रदेश सरकारकडून वीरांगणा लक्ष्मीबाई राष्ट्रीय सन्मान 2013-14 ला आणि पद्मभूषण पुरस्कार 2019 ला प्राप्त झाला. यानंतरच्या महिला आहेत रीटा फेरिया पॉल, मिस वर्ल्डचा किताब पटकावणारी पहिली भारतीय महिला. त्यांचा जन्म आपल्या मुंबईमध्ये 23 ऑगस्ट 1945 ला झाला. ते भारतीय मॉडेल आहेत, तसेच डॉक्टर आणि सौंदर्य धारक आहेत. 1966 मध्ये मिस वर्ल्डचे विजेतेपद त्यांनी जिंकलं. भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील ती एक मिस वर्ल्ड मिळवणारी महिला आहे. त्यांनी या स्पर्धेचे विजेतेपद पटकावलं आहे. यानंतर आपण विचार करणार आहोत हिना सिंधू यांचा. वर्ल्ड कप शूटिंग स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला. राष्ट्रकुल स्पर्धेत 25 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक. त्या म्हणतात, नेमबाजी हा खेळ दिसतो तितका सोपा नाहीये. एक मिनिट भर स्वतःच्या श्वासांवर लक्ष केंद्रित करायला लावलं तरी ते जमत नाही आणि या खेळात तासन तास इतर सर्व विचार भावना गुंडाळून ठेवून खेळाच्या तंत्रावर लक्ष केंद्रित करावं लागते. श्वासोश्वासाचा तोल सांभाळावा लागतो. हेच जमणं या खेळातलं मोठं आव्हान आहे. म्हणजे या खेळातलं गुपित त्यांनी सांगितलेलं आहे, आपल्या श्वासावर नियंत्रण करून हे यश मी प्राप्त केलेलं आहे. यानंतर तुमचा आवडता खेळ क्रिकेट. या क्रिकेटमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला सुद्धा कमी नाहीयेत. आणि या क्रिकेटमध्ये मिताली राज या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत 6000 धावांचा टप्पा पार करणाऱ्या पहिला भारतीय महिला होत. एक दिवसीय सामन्यात सलग 7 अर्धशतके करणाऱ्या त्या पहिला महिला क्रिकेट खेळाडू आहेत. त्यांची सर्वोच्च धाव संख्या
नाबाद 114 म्हणजे एकदिशीय सामन्यामध्ये त्यांनी नॉट आउट 114 एवढे रन काढलेले आहेत. आणि कसोटी सामन्यामध्ये 214 धावा केलेले आहेत. आंतरराष्ट्रीय कसोटी सामने, एकदिवसीय सामने, 2020 सामने खेळणाऱ्या या महिला क्रिकेट खेळाडू आहेत. 2005 व 2017 या विश्वचषक स्पर्धेत भारताचं नेतृत्व म्हणजे कॅप्टनशिप जी आहे त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. यानंतर होमी वरारावाला, पहिल्या भारतीय छायाचित्रकार, नेहमीच त्यांच्या खांद्यावर कॅमेरा असायचा. भारतीय स्वातंत्र्यापूर्वीचे आणि स्वातंत्र्यानंतरचे अनेक ऐतिहासिक प्रसंग त्यांच्या कॅमेऱ्यातून टिपले गेले आहेत. त्यांचा जन्म 1913 गुजरात राज्यात नवसारी येथे झाला आणि शिक्षण या आपल्या मुंबईमध्येच. संपूर्ण कारकिर्दीत होमी वरारावाला यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, भारत भेटीवर येणाऱ्या विदेशातील पाहुण्यांची आणि ऐतिहासिक प्रसंगाची छायाचित्र टिपली आहे. 15 जानेवारी 2012 रोजी बडोदा येथे राहत्या घरी त्यांचं निधन झालं. यानंतर सायना नेहवाल, ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू. त्यांचा जन्म 17 मार्च 1990 हरियाणा राज्यात झाला. एक भारतीय बॅडमिंटन पटू म्हणून त्यांचा नाव लौकिक आहे. ऑलिम्पिक खेळात उपांत्यपूर्व फेरी गाठणारी तसेच जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी सायना नेहवाल ही पहिली भारतीय महिला आहे. जून 2019 इंडोनेशिया खुल्या स्पर्धांमध्ये अजिंक्यपद पटकावणारी सायना नेहवाल ही पहिलीच भारतीय महिला खेळाडू आहे. आणि त्यांना 2009 अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एवढंच नाही तर 2010 पद्मश्री पुरस्कार, 2010 त्याच वर्षी राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार आणि 2016 पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानंतरच्या महिला आहेत फातिमा बीबी, सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश. त्यांचं पूर्ण नाव आहे मीरासाहेब फातिमा बीबी. जन्म 30 एप्रिल 1927 केरळ राज्यामध्ये झाला. 1989 सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली. तामिळनाडू राज्याच्या त्या पूर्वी राज्यपाल होत्या आणि न्यायाधीश पदावरून 24 एप्रिल 1992 त्या सेवानिवृत्त झाल्या. पुढील महिला आहेत दीपा मलिक. 2016 रिओ येथे झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक मिळविणारी पहिली भारतीय महिला म्हणून दीपा मलिक यांचा नामोल्लेख होतो आहे, जे गोळाफेक याच्याशी निगडित आहे. त्यांचा जन्म 30 सप्टेंबर 1970 झाला आणि त्यांना सुद्धा विविध
पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2012 अर्जुन पुरस्कार, 2016 ऑलिम्पिक रौप्य पदक, 2017 खेळामधील पद्मश्री पुरस्कार आणि 2019 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्राप्त झाला. त्यानंतर पीटी उषा ऑलिम्पिक खेळाच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचणाऱ्या पहिल्या भारतीय महिला खेळाडू. त्यांचा जन्म 27 जून 1964 केरळ राज्यामध्ये झाला. भारताची सुवर्ण कन्या म्हणून त्या परिचित आहेत. 1980 मध्ये ऑलिम्पिक मध्ये त्यांनी पदार्पण केलं. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ट्रॅक सूट मध्ये धावणारी ती पहिली भारतीय महिला होय. 1982 मध्ये आशियाई स्पर्धेत 100 मीटर 200 मीटर धावणे स्पर्धेत 2 रौप्य पदके त्यांनी मिळवली. 1986 मध्ये सोल येथे झालेल्या 10व्या आशियाई स्पर्धेत तिने 4 सुवर्ण व 1 रौप्य पदक जिंकलं. 13 सुवर्ण पदके प्राप्त केले. उषाने आपल्या कारकिर्दीत 100 जास्त आंतरराष्ट्रीय पदके जिंकले आणि त्यामुळेच त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1984 अर्जुन पुरस्कार, त्याच वर्षी पद्मश्री पुरस्कार, 1985 सर्वोत्तम महिला ॲथलेटिक्स म्हणून सन्मानित करण्यात आलं. त्याचप्रमाणे 1984, 1987, 1989 या तीनही वर्षी सर्वोत्तम आशियाई खेळाडू म्हणून त्या निवडल्या गेल्या. 1984, 85, 1989 व 1990 या 4ही वर्षी सर्वोत्तम रेल्वे खेळाडू साठीचा मार्शल टिटो पुरस्कार त्यांनी प्राप्त केला. 1986 मध्ये अदिदास गोल्डन शू अवॉर्ड सोल आशियाई खेळामधील त्यांनी प्राप्त केला आणि केरळचा सर्वोत्तम क्रीडा पत्रकाराचा पुरस्कार जो आहे तो त्यांना मिळालेला आहे. मित्रांनो, आज आपण या विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या भारतातील कर्तृत्ववान महिलांचा अभ्यास किंवा महिलांची माहिती मिळवलेली आहे आणि म्हणून महिलांचा मान राखणं, सन्मान राखणं ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे आणि त्या प्रित्यर्थ वेगवेगळ्या देशामध्ये महिलांचा सन्मान वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. त्यामध्ये इटलीमध्ये या दिवशी पुरुष महिलांना पिवळ्या मिमिसासची फुले भेट देऊन शुभेच्छा देतात. महिला दिन हा आपल्या स्त्रीत्वाचा अभिमान बाळगून त्यांचा गौरव करण्याचा दिवस आहे. मित्रांनो, जीवनात वेळेचे महत्त्व जाणून घ्यायचे असेल तर त्या प्रवाशाला विचारा, त्याची 1 मिनिटात गाडी सुटली आहे. वेळेचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर त्या व्यक्तीला विचारा ज्याचा फक्त 1 मिनिटात जीव वाचला. वेळेचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर त्या खेळाडूला विचारा
एका सेकंदाने त्याचे गोल्ड मेडल गेले किंवा जिंकले. वेळेचं महत्व त्या व्यक्तीला विचारा की फक्त एका मायक्रोसेकंदाने त्याचा जीव वाचला. आणि म्हणून आपण सर्वजण या सर्व महिलांतील जे विविध गुण आहेत, पैलू आहेत, ते आत्मसात करूया. त्यांच्यामधील धाडस, चिकाटी, कठोर परिश्रम, जिद्दीने काम करण्याची वृत्ती, हक्कासाठी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन लढण्याची प्रवृत्ती, प्रतिस्पर्ध्याचे कच्चे दिवे ओळखून रणनीती वापरून विजय प्राप्त करणे, जुन्या चालीरीतींना मोडीत काढून नवीन पायंडा घालणे, संकटातून मार्ग काढणे, साहस, कला आविष्कार, मनावर ताबा ठेवून श्वासावर नियंत्रण ठेवून यश प्राप्त करणे, नेतृत्व गुण संपादन करणे, कोणताही छंद जोपासणे आणि उच्च पद प्राप्त करण्यासाठी कठोर परिश्रम करणे, मेहनत घेणे, हे वेगवेगळे गुण आपण या महिलांच्या माध्यमातून आपल्या अंगी रुजवण्याचा प्रयत्न करूया. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे या उक्तीप्रमाणे आपण आपल्या डोळ्यासमोर जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी विशिष्ट उद्दिष्ट ठेवूया आणि ते उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी या महिलांनी जे गुण आत्मसात केले त्याच्यातील काही गुण आपण आत्मसात करून यशस्वी होण्याचा प्रयत्न करूया. हे सर्व गुण अंगीकृत करूया आणि आपल्या यशाचा मार्ग सुखकरित्या पुढे नेऊया. महिला दिनाच्या पुनश्च एकदा आपणाला हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. या ठिकाणी थांबूया.